तर राष्ट्रवादी काँग्रेसमधलं राजीनामा सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाही. प्रतोद अनिल पाटील आमदार जितेंद्र आव्हाडांनी आपल्या पदांचा राजीनामा दिलाय. पवारांना वायबी सेंटरमधून भेटून दोघांनी आपापले राजीनामे सादर केले. पवारांना निर्णय मागे घेण्याचा आग्रह देखील धरला आहे. शरद पवार साहेब गेले 40 वर्ष मी ओळखतो, कायम बोलताना असं म्हणतात की लोककल ज्याच्या बाजूनी असेल कदाचित तो आपल्या मनाविरुद्ध सुद्धा असू शकतो, पण लोकशाहीमध्ये नेत्यांनी नेहमी लोककलेच्या बाजूनी गेलं पाहिजे. लोककल काय आज? आज महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भावना काय आहे की शरद पवारांनी राजीनामा देऊ नये, आणि मग शरद पवार साहेब जर आम्हाला सांगतात तर मग त्यांनी त्यांची शिकवण लोकशाहीच्या मूल्यांबाबत त्यांची शिकवण मान्य केली पाहिजे. छत्रपतींचा विचार म्हणजे